सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार खाते जर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असल्याचे काय काय फायदे हे सरकारी कर्मचाऱ्यांना होतात या संदर्भातील बँक ऑफ महाराष्ट्राची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तर महाबँक सॅलरी खाती ही जी योजना आहे या महाबँक सॅलरी खाता योजनेची माहिती, हे खातं कोण उघडू शकतं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तर यामध्ये कोणत्या व्यक्तीकडून हे खातं उघडलं जाऊ शकतं, तर शासनाच्या सर्व विभागातील कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, बँकेद्वारा वेतन करण्याची व्यवस्था असणारे कॉर्पोरेट संरक्षण विभागातील कर्मचारी या महाबँक सॅलरी खाता योजनेचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये किमान वय किती असणं गरजेचं आहे, 18 वर्ष किमान वय असणं गरजेचं आहे। शून्य प्रारंभिक रक्कम जी आहे ती जमा करावी, म्हणजे काही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही आहे। किमान शिल्लक रक्कम ठेव ही किती पाहिजे, तर किमान शिल्लक ठेव ही 0। त्यानंतर कर्मचारी संख्या, किमान संख्येची अट काहीही नाही। चेकबुक सुविधेविषयी, प्रति वर्ष वैयक्तिककृत चेकचे 40 मोफत पाने, ATM सह डेबिट कार्ड, वार्षिक देखभाल शुल्काशिवाय मोफत रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड या ठिकाणी या योजनेमध्ये मिळते। ATM द्वारे पैसे काढण्याचं जे काही लिमिट आहे तर ते प्रति दिवस 50,000 रुपये आहे, की जे इतर ATM मध्ये एवढं लिमिट आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यानंतर दुकानामधील खरेदीची मर्यादा जी आहे POS रुपये 2 लाख रुपये प्रतिदिन, त्यानंतर प्रतिदिन अधिकतम मर्यादा ग्राहकांच्या पसंतीनुसार ही बदलू शकते। ATM व्यवहार अमर्यादित, ATM वरील व्यवहार अन्य बँकांच्या ATM सहही अमर्यादित आहे। समूह विमा हा सर्वात महत्त्वाचा घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर समूह विमा अपघातामध्ये वैयक्तिक अपघाती मृत्यू आणि कायम अपंगत्व विमा कव्हर रुपये 40 लाख, आणि हे April 2020 पासून लागू झालेला आहे। सर्व स्तरांमधील कर्मचाऱ्यांकरिता हा विमा आहे 40 लाख रुपयाचा। हा कायम अपंगत्व किंवा अपघाती मृत्यू जर येत असेल तर या संदर्भातील ही माहिती आहे। तर त्यासोबतच आंशिक अपंगत्व विमा कव्हर रुपये 20 लाख रुपये, विमान अपघात मृत्यू कव्हर रुपये 100 लाख रुपये, म्हणजे काही विमान दुर्घटना झाली आणि त्यामध्ये या कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना जवळपास 100 लाख रुपये हे मिळतात। अपघात घटना पश्चात गोल्डन कव्हर कॅशलेस उपचार रुपये 1 लाख, म्हणजे कॅशलेस उपचाराकरिता सुद्धा 1 लाख रुपये यामध्ये हा फायदा असतो जर खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांचं असेल तर। वैयक्तिक कर्ज सुविधा रुपये 10 लाखापर्यंत, पात्रतेनुसार पर्सनल लोन, किरकोळ कर्जावर रिटेल लोन आणि सवलतींचा व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क ही कर्मचाऱ्यांच्या संस्था मालकांच्या एम्प्लॉयरच्या विनंतीनुसार प्रकरणनिहाय बँक निर्णय घेईल। त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे NFT आणि RTGS विषयी, तर इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI द्वारा मोफत 24/7 रक्कम अंतरण सोय यामध्ये उपलब्ध आहे। त्यानंतर विमानतळ लाऊन्स प्रवेश याविषयी, रुपे कार्ड धारकांना दर तिमाहीत 2 रुपये प्रत्येकी प्रसंगी। लॉकर सुविधा, लॉकर सुविधेसाठी विशेष प्राधान्य आहे। खाते उतारा सानुकूलित कस्टमाइज खाते ई स्टेटमेंट या ठिकाणी मिळते। त्यानंतर डोअर स्टेप बँकिंग, वेगळ्या सक्षमांसाठी विनामूल्य डोअर स्टेप बँकिंग सुविधा आहे। नेट मोबाईल बँकिंग, विनामूल्य 24 तास बँकिंग सुविधा असते। त्याचसोबत गृहकर्ज, याचा व्याजदर होता 7.05% व्याज, वाहन कर्ज 7.45% व्याज, वैयक्तिक कर्ज 9.70% व्याज, सोने तारण कर्ज 7.40% व्याज। लॉकर सुविधा उपलब्ध आहे। PPF सुकन्या समृद्धी योजना सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे। या संदर्भातील हे जे माहिती आहे ही काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ महाराष्ट्राकडून एक पत्र 28/10/2020 रोजी निर्गमित झालेलं होतं, तर त्यामध्ये ही माहिती दिलेली होती। तर
यामध्ये या माहितीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तर जो विमा आहे तो वैयक्तिक अपघाती मृत्यू आणि कायम अपंगत्व विमा कवर हे रुपये 40 लाख रुपये यामध्ये आहे. आणि बाकी इतर ज्या सुविधा आहे यामध्ये ATM द्वारे पैसे काढण्याचं जे लिमिट आहे ते 50,000 रुपये एका दिवसाला आहे. असा फायदा हा जर सरकारी कर्मचाऱ्यांचं जे काही खातं आहे, आता यामध्ये शिक्षकांचं जर आपण बघितलं तर अंशतः अनुदानित शिक्षक, 100% अनुदानावरील शिक्षक, तर यांच्याकरिता ही महाबँक सॅलरी खाते योजना अत्यंत उपयोगी आहे. याचा निश्चित सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ही जे काही खाते आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे किंवा अंशतः अनुदानित शिक्षक हे खाते सहकारी बँकांमध्ये पगार जे आहे ते वर्ग केले जातात, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सुविधा आणि विमाचं जे संरक्षण आहे ते या खात्या बँकांमध्ये नसतं. ज्या सहकारी बँका असतात त्यांच्यामध्ये शिक्षक असतील, अंशतः अनुदानित शिक्षक असतील, यांना विमाचा जे काही प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी मिळत नाही जास्त प्रमाणामध्ये. की जे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 40 लाख रुपये हा वैयक्तिक अपघाती मृत्यू आणि कायम अपंगत्व विमा कवर रुपये 40 लाखाचं संरक्षण, असा फायदा जो आहे तो या कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर खाता असेल तर होत असतो.